हॅलो डियर स्टुडंट्स, वेलकम टू गुरुवर्या अकॅडमी. फ्रेंड्स, मी तुमची इंग्लिशची शिक्षिका वैष्णवी पाटील आणि आजच्या सेशनमध्ये आपण तुमच्या इंग्लिशच्या 5th युनिटमधला आवर सोलर सिस्टीम नावाचा जो काही चॅप्टर आहे छोटासा तो पाहणार आहोत. आता आपली सूर्यमाला म्हणजे काय हो? तर आपण एका सूर्यमालेमध्ये राहतो ज्या ठिकाणी 8 ग्रह आहेत आणि त्या ग्रहांपैकीच एका ग्रहावरती म्हणजेच अर्थवरती पृथ्वीवरती आपण राहतो. आपण पृथ्वीवरचे रहिवासी आहोत आहोत की नाही? अर्थातच आहोत. पहिला प्रश्न बघा, लिसन लर्न अँड प्रेझेंट, ऐका शिका आणि त्यात सादरीकरण सुद्धा तुम्हाला करायचं आहे. आपल्या चॅप्टर मधला दुसरा प्रश्न, क्वेश्चन नंबर सेकंड, गेस द मीनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड्स, लुक अप दीज वर्ड्स इन द डिक्शनरी. डिक्शनरीच्या मदतीनं खालील शब्दांचे अर्थ आपल्याला शोधायचे आहेत. पहिला शब्द आहे सरफेस, याचा अर्थ होतो पृष्ठभाग. दुसरा शब्द स्पेस, त्याचा अर्थ होतो अवकाश. त्यानंतर एनवलप, त्याचा अर्थ होतो लिफाफा किंवा आवरण. त्यानंतर आहे स्पेस क्राफ्ट, त्याचा अर्थ होतो अंतराळ यान. शेवटचा शब्द ऍस्ट्रॉनॉट्स म्हणजेच अंतराळ बी. मग आपल्या भारतातून चंद्रावरती पहिलं पाऊल ठेवणारा माणूस कोण आहे तुम्हाला ठाऊक आहे? तर ते तुम्ही मला कमेंट करून सांगणार आहात, ओके, की आपल्या भारतातून पहिल्यांदा चंद्रावरती पहिला पाऊल कोणी ठेवलं, कोणता अंतराळवीर होता तो. आता बघूया आपण कोणकोण या प्रश्नाचं उत्तर देत ते. त्यानंतर पुढे बघा, प्रश्न क्रमांक 3, क्वेश्चन नंबर 3, फाइंड द इंग्लिश नेम्स ऑफ ऑल द प्लॅनेट्स इन द सोलर सिस्टीम अँड राइट ऍट लीस्ट 2 सेंटेन्सेस अबाउट ईच. इतर जे काही ग्रह आहेत आपल्या सूर्यमालेतले, तर त्यांची इंग्रजी नाव शोधा आणि त्याचबरोबर त्यांच्याबद्दल कमीत कमी 2 वाक्य लिहा. उत्तर बघा, आवर सोलर सिस्टीम कन्सिस्ट ऑफ 8 प्लॅनेट्स, दॅट इज मर्क्युरी, व्हेनस, अर्थ, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस अँड नेपच्यून. आपल्या सूर्यमालेमध्ये जवळपास 8 ग्रह आहेत, म्हणजे 8च ग्रह आहेत. त्यामध्ये कोणाचा कोणाचा समावेश होतो? मर्क्युरी, व्हेनस, अर्थ, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस आणि नेपच्यून यांचा समावेश होतो. त्यांचा जो काही क्रम आहे तो आपण या ठिकाणी आकृतीच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिल्यांदा येतो तो मर्क्युरी, सूर्याच्या अगदी जवळ आहे, तो इथे दिसतोय, तो आहे मर्क्युरी. त्याच्याबद्दल थोडीशी माहिती बघा, इट इज द स्मॉलेस्ट प्लॅनेट इन सोलार सिस्टीम अँड क्लोजेस्ट टू सन. त्याचबरोबर मर्क्युरी कन्सिस्ट ऑफ अप्रॉक्सिमेटली 70% मेटॅलिक अँड 30% सिलिकेट मटेरियल. पुढे बघा, पुढचं प्लॅनेट आहे व्हेनस. त्यामध्ये फर्स्ट बघा, व्हेनस इज द सेकंड प्लॅनेट फ्रॉम द सन. Venus is a terrestrial planet and is sometimes called Earth's sister planet because of their similar size, mass, proximity to sun and bulk composition. त्यानंतरचा नेक्स्ट प्लॅनेट आहे अर्थ, आणि अर्थ बद्दलची माहिती आपण आताच घेतली आहे, पण तरी सुद्धा बघा, अर्थ इज द थर्ड प्लॅनेट फ्रॉम द सन अँड द ओनली ऍस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट नोन टू हर्बल लाईफ. About 71% of the Earth's surface is made up of oceans, dwarfing Earth's polar ice, lakes and rivers. The remaining 29% of Earth's surface is land consisting of continents and islands. पुढचा प्लॅनेट आहे मार्स. मार्स म्हणजे मंगळ ग्रह. मार्स इज द फोर्थ प्लॅनेट फ्रॉम द सन अँड द सेकंड स्मॉलेस्ट प्लॅनेट इन द सोलार सिस्टीम, बीइंग लार्जर दॅन ओनली मर्क्युरी. The red orange appearance the Martian surface is caused by iron oxide or rust. पुढचा प्लॅनेट आहे आपला, दॅट इज ज्युपिटर. आता ज्युपिटर बद्दलची माहिती बघा या ठिकाणी. काय आहे हा ज्युपिटर? ज्युपिटर इज द फिफ्थ प्लॅनेट फ्रॉम द सन अँड द लार्जेस्ट इन द सोलार सिस्टीम. Jupiter is primarily composed of hydrogen, but helium constitutes 1/4 of its mass and 1/10 of its volume. त्यानंतर next आहे Saturn. Saturn म्हणजे शनी, तुम्हाला माहिती असेल. Saturn is the sixth planet from the sun and the second largest in the solar system after Jupiter. It is a gas giant with an average radius of about 9.5 times that of Earth. त्यानंतर आहे युरेनस. युरेनस इज द सेवन्थ प्लॅनेट फ्रॉम द सन. युरेनस ॲटमॉस्फिअर इज सिमिलर टू ज्युपिटर्स अँड सॅटर्न्स इन इट्स प्रायमरी कंपोजिशन ऑफ हायड्रोजन अँड हेलियम, बट इट कंटेन्स मोर आयसेस सच ॲज वॉटर, अमोनिया अँड मिथेन अलॉंग विथ
traces of other hydrocarbons. And the last planet, that is Neptune. आता नेपच्यून बद्दलची माहिती बघा. नेपच्यून इज द 8th अँड फार्दस्ट नोन सोलार प्लॅनेट फ्रॉम द सन. बीइंग कंपोज प्रायमरली ऑफ गॅसेस अँड लिक्विड्स, इट हॅज नो वेल डिफाइंड सॉलिड सरफेस. त्यानंतर पुढे बघा, खर तर हा फोर्थ क्वेश्चन आहे, बाय मिस्टेक या ठिकाणी थर्ड झालेला आहे. फोर्थ क्वेश्चन फ्रॉम धीस चॅप्टर, दॅट इज ऍज अ ग्रुप ऍक्टिव्हिटी, एक ग्रुप ऍक्टिव्हिटी जे तुम्हाला करायचं आहे त्या ठिकाणी, प्रिपेअर अँड प्रेझेंट द मोनोलॉग्स ऍट लिस्ट 3 to 4 लाईन्स ऑफ द फॉलोइंग कॅरेक्टर. आता हे कॅरेक्टर्स तुम्हाला घ्यायचे आहेत आणि त्याच्याबद्दल तुम्हाला सादरीकरण, त्याची नाट्यछटा तुमच्या वर्गामध्ये तुम्हाला सादर करायचे. कोणाची कोणाची नाट्यछटा सादर करायचे पाहूया. रिव्हर म्हणजे नदीची, द विंड वाऱ्याची, किक मिडास राजा मिडासची, अ कुकू म्हणजे एका कोकिळेची, अँड फायनली द लिटल रेड हेड एका लाल कोंबडीची, छोट्याशा लाल कोंबडीची. तर या ठिकाणी आपला हा जो काही चॅप्टर होता द सोलार सिस्टीम या ठिकाणी संपवतो. त्या ओव्हरऑल सेशनमध्ये तुम्हाला काही अडचणी असतील तर लगेच कमेंट करा, किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. त्याच पद्धतीने जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजेच तुम्हाला व्हिडिओच्या संदर्भातील सर्व नोटिफिकेशन्स मिळतील. अशाच पद्धतीने आपले लाईव्ह लेक्चर्स अटेंड करण्यासाठी आपला जो काही सेकंड चॅनल आहे ज्याचं नाव आहे गुरुवरिया अकॅडमी लाईव्ह चॅनल, तर त्याला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, आपले काही सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्यांच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. अशाच पद्धतीने यापूर्वीचे यानंतरचे पाठ किंवा कवितांचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला फिफ्थ स्टँडर्ड इंग्लिश सेमी अँड मराठी मीडियम या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील, तर ते पहा, त्यांचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा. लवकरच भेटू आपण पुढच्या सेशन्समध्ये, तोपर्यंत बाय गाईज, टेक केअर.